शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा। विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन। शिक्षणाशिवाय बहुजन समाजाच्या जीवनात बदल घडून येणार नाही हे ज्यांनी उमगले आणि ते नेमक्या शब्दात मांडले त्या सावित्रीबाई फुले। प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसेविका, संपादिका अशा विविध रूपात वावरलेल्या सावित्रीबाईंचा 3 जानेवारी हा जन्मदिवस। हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करत होतो। नुकतंच हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं। सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथं लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे यांच्या पोटी झाला। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। सगुराऊ या ज्योतिबांच्या मावसात्या, त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाची दाई म्हणून काम करायच्या, त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे आणि ते इंग्रजी बोलतही। त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ज्योतिबांना प्रेरित करण्यासाठी केला। मग ज्योतिबांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंनाही शिकवले। समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी सावित्रीबाईंना विवाहानंतर शिक्षण दिले आणि पुढे चक्क शिक्षकही बनवले। 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेटीतील भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली आणि पुढे केवळ 4 वर्षात 18 शाळा उघडल्या आणि त्या चालवल्याही। तत्कालीन ब्रिटिश राजवटीत एका भारतीय व्यक्तीने काढलेली ती पहिलीच मुलींची शाळा ठरली। या शाळेत सुरुवातीला केवळ 6 मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40 ते 45 वर जाऊन पोहोचली। सावित्रीबाई त्या मुलींना शिकवण्याचे कार्य करत। सुरुवातीला या सनातनी उच्चवर्णीयांनी आमचा धर्म बुडाला, जग बुडणार, कली आला अशी ओरड सुरू केली। इतर लोकही विरोध करू लागले। मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत तर पाठवतच नव्हते, परंतु सावित्रीबाई शाळेला जाताना लोक त्यांना शिव्याशाप देत, त्यांच्या अंगावर शेण टाकत, दगड गोट्याने सुद्धा मारत, पण सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत। त्यांनी शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच ठेवला। शिक्षण प्रसाराबरोबरच सावित्रीबाईंनी इतर सामाजिक कार्यातही सहभाग घेतला। बालजरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली लहानपणीच विधवा होत। अशा स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होई, त्यातून बालहत्या, आत्महत्या असे दुर्दैवी प्रकार घडत। या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले। तिथल्या अनाथ बालकांना त्या आपलीच मुले मानत। पुढे याच ठिकाणी जन्मलेल्या एका काशीबाई नामक विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले। त्याचे नाव यशवंत। त्याला शिकवून मोठा डॉक्टरही केले। 1852 मध्ये दलितांना शिक्षण देणारी पहिली शाळा त्यांनी सुरू केली, तर 1868 मध्ये चक्क स्वतःच्या घरातील पिण्याचा पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला केला। केवढं हे औदार्य! ज्योतिबांच्या कार्यात सावित्रीबाई केवळ त्यांची पत्नी म्हणून नव्हे तर त्यांच्या विचारांची अनुयायी म्हणून कार्य करत। आणि म्हणूनच ज्योतिबांच्या निधनानंतर त्यांचे सामाजिक कार्य अखंड चालूच राहिले। सत्यशोधक समाजाच्या अनेक परिषदांनाही त्यांनी मार्गदर्शन केले। ज्योतिबांच्या प्रेरणेतून सावित्रीबाईंनी काही पुस्तकांचे लेखनही केले। ज्या काळात पत्नी आपल्या पतीशी 4 माणसात बोलणेही शिष्टाचारात बसत नव्हते, त्या काळी त्या ज्योतिबांना पत्रे पाठवत। ही काळाच्या पुढचीच गोष्ट होती। ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तर कार्य कोणी करावे यावर वाद सुरू झाला होता। मात्र लोकांचा विरोध न जुमानता ते स्वतः करण्याचे धाडस सावित्रीबाईंनी दाखवले। 1897 साली प्लेगच्या साथीमध्ये जीवाची पर्वा न करता त्यांनी मदतकार्य सुरू केले। प्लेगच्या रोग्यांची सेवा करतानाच दुर्दैवाने त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि त्यातच या महान विभूतीने 10 मार्च 1897 रोजी अखेरचा श्वास घेतला। आजची स्त्री ही अनेक थोर समाज सुधारकांच्या पुण्याईमुळे शिक्षित सबल झाली। एकेकाळी समाजाने कापलेल्या पंखात शिक्षणाचे बळ येतास ती शिक्षिका, डॉक्टर, खेळाडू इतकेच नाही तर देशाची पंतप्रधानही झाली। सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री मुक्ती चळवळीने खूप काही कमावलं आहे, परंतु बरंच काही कमवायचं आहे हे आजच्या काळात लक्षात येते। स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न तर बराचसा मार्गी लागला आहे, मात्र अजूनही काही सावित्रीच्या लेखी या प्रवाहापासून वंचित आहेत। काही जणी हुंडाबळी, स्त्री भ्रूण हत्या, छेडछाड अशा अत्याचाराला बळी पडतायत। यांच्यासाठी
असे अनेक सावित्री आणि ज्योतिबा पुढे आले पाहिजेत. स्त्री शिकली पण ज्या धर्मांच्या नियमांनी तिला गुलाम बनवले त्याच धर्माच्या कर्मकांडात ती परत अडकत चालली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून न घेता काळाच्या उलट जाणाऱ्या काही स्त्रिया पाहिल्या की असे वाटते एखाद्याच दिवशी सावित्रीबाईंना फोटो फ्रेम मध्ये बसून पूजण्यापेक्षा त्यांचे नेहमी स्मरण ठेवले, त्यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार आचरणात आणले. तसेच सावित्रीबाई ही पण आपल्यासारखीच एक हाडामांसाची स्त्री होती जिनं आपलं अख्खं आयुष्य स्त्रियांना शिक्षणाचा प्रगतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी वेचलं याची जाणीव ठेवली तरी तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सावित्रीबाईंचं कार्य अनेक स्त्रियांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा.